शुक्रवारी काँग्रेसची उधळलेली बैठक हा राणेंचा दहशतवाद असून नारायण राणे यांची सध्या ना घर का ना घाट का अशी स्थिती झाली आहे अशी खरमरीत टीका शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. अहमदाबाद मध्ये अमित शहांच्या भेटीनंतर राणे हे काँग्रेस पासून दूर गेले. राणे हे आपल्या आणि दोन्ही मुलांच्या स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय. राणेंची काँग्रेसच्या बैठकीमध्ये बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न म्हणजे राणेंचा पुन्हा एकदा दहशतवाद लोकांसमोर आलेला. खरं तर राणे काँग्रेसमधून दूर गेले हे अमित शहाला जेव्हा अहमदाबादला भेटले तेव्हाच खरं तर राणेंनी काँग्रेस सोडलेली आहे. आणि राणे अजून दोन्ही पक्षाकडे काही दिवस हे करत होते, बार्गनिंग करत होते की मी काँग्रेसमध्ये राहीन की मी भाजपमध्ये जाईन, भाजपमध्ये मला पदं मिळाली पाहिजे, सत्ता मिळाली पाहिजे, माझ्या चौकशा थांबल्या पाहिजेत असं राणेंचं बार्गनिंग होतं. आणि काँग्रेसने त्या बार्गनिंगला भीक घातलं नाही आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा आता भीक घातलं नाही असं सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. त्यामुळे राणेंची अवस्था ना घर का ना घाटका झालेली असेल. आणि खरं तर भाजपने सुद्धा ज्या राणेंनी आता राणेंना भाजप घेत आहे त्या भाजपने सुद्धा आता भूमिका समजावून घेतली पाहिजे की आज जसं आता निरीक्षक हुसेन दलवाईंना पाठवलं तसेच येणाऱ्या 5 वर्षामध्ये काँग्रेसमधनं भाजपमध्ये झालेले राणे भाजप जेव्हा सोडतील तेव्हा पण पक्षाची हीच अवस्था सोडून करतील. आणि राणे फक्त आपल्या स्वार्थासाठी आपल्या दोन्ही मुलांच्या स्वार्थासाठी हा पक्ष प्रवेश करत आहे. तर भारतीय जनता पार्टीने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राणेंची भूमिका समजावून घेऊन पुढची पावलं उचलली पाहिजेत असं तर माझं प्रामाणिक मत आहे.